मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या असं वादग्रस्त वक्तव्य पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर महापालिकेच्या वतीनं आयोजित माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कार्यक्रमात केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 1,00,000 वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून प्रभाग क्रमांक 5 मधील देगाव रोड इथं 43 एकर जागेवर गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून 20,000 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं. तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, चंदनशिवे दादा मला खूप काही मिळालं आहे, तुम्हाला काय द्यायचा तो आशीर्वाद द्या, पण तो अजित दादांना द्या, असं म्हणत महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या असं वादग्रस्त वक्तव्य केलं. महापौर नाही, नगर गटनेत्यांनी, नगर सेवकांनी, कमिशनरांनी मला परवानगी दिलेली. इथं चांगलं आपल्याला गार्डन करायचंय, नगरोकांमधून आपल्याला 1 कोटी रुपये निधी द्यायचा ना आपल्याला द्यायचा ना. कधी तुमचा प्रस्ताव कधी मला मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या आपलं आपण करू. मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या आपलं आपण करू. मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या आपलं आपण करू. मुख्यमंत्री ऐका ना, मुख्यमंत्र्यांचा आपण मोठा निधी घेऊ. आपण सुरुवात करून आपल्या इथं कलेक्टर आहेत, तुम्ही आहेत, कमिशनर आहेत, त्यामुळे आपण सुरुवात 1 कोटीचं काय चांगलं द्या, आपण सुरुवात करूया आणि चांगला कार्यक्रम घेऊया. सगळेच उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा सगळ्यांची माफी मागून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियानाच्या कार्यक्रमातच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं उपस्थित पत्रकारांसह प्रशासनातील सर्व अधिकारी अवाक झाले.